नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत. परंतु दोन तास झालं या ट्रॅफिकमध्ये अडकलो. आत्तापासून मी विसरलो त्रिगोंदा शिरूर आपल्याला जायचं पारनेरला. तर बघूया आता बस. अरे बापरे, सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. दोन तास झालं ट्रॅफिक जाम आहे रेल्वे स्टेशन. काल पण तसं झालं, कुठलं तर कार्यक्रम होतो, त्यात एक दोन तास आपल्या ट्रॅफिक जॅममुळं ट्रेलर निघाला. तर अजून सुद्धा गर्दी आहे, ट्रॅफिक जॅम आहे. आपण पोहोचलोय शिरूरला. आपल्याला जायचंय पारनेरला. इथून काय 15-20 किलोमीटर अंतर. मित्रांनो, पोहोचलोय आपण पारनेरला आणि आपल्याला जायचंय तालमेल. आपण आयुष्यात पहिल्यांदा आलो इकडं पारनेरला. आणि तिकडं आहे समोर, ते दिसते त्या बिल्डिंगच्या पुढचं आजूबाजूला असणार आहे. मंडळी, हीच ती तालीम असणार आहे, कारण सगळे लंगोट वाळलेले दिसतात, पळू घातलेले दिसतात. लंगोट दिसलं की आपण ओळखायची, तर तालीम आणि पलवान असणार आहेत. शिवछत्रपती कुस्ती संकुल पारनेर या ठिकाणी तालीम सुंदर आहे, तुम्हाला दाखवूया. आणि तिथं आता जे काय प्रॅक्टिस होणार आहे ते पण दाखवूया. सायंकाळची वेळ आहे, सकाळचं प्रॅक्टिस आपण काही तालमीत दाखवलेलं आहे, तर काही तालमीत सायंकाळचं दाखवलेलं आहे. आता इथं काय प्रॅक्टिस आहे ते आपल्याला अजून तरी माहीत नाही, परंतु आत गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आणि बघायला मिळेल की प्रॅक्टिस आज कुठं आहे, मॅटवर आहे का मातीवर आहे ते बघूया. सुसज्ज इमारत आहे खरं. त्या भागातली मला वाटते सगळ्यात मोठी तालीम असणार आहे. समोर पण स्पेस बघू शकता, ग्राउंड खूप मोठा आहे. अरे हट हट, तर मागं लागतं ही तालमीचं. किचन आहे इकडं, मातीचा आखाडा आहे. रात वर मॅटवर प्रॅक्टिस असणार आहे, वर जाऊया. मंडळी, तालमीचा भाग आहे ना, खूप सुंदर आहे. बघू शकता परिसर निवांत आहे, शांतता आहे, खूप शांतता आहे. वस्ती वगैरे काय नाही इकडं. मेटवला, अरे वा, केवढं भारी मोठं आलं ना. आपल्या कोल्हापूरचं खासबाग मैदान दिसतंय. हे भरलेलं मैदान फोटो बघितल्यानं भारी वाटलं राव. कोल्हापूर आणि बऱ्याचदा तालमीत जातोय ना आपण. तालमीचे प्रत्येक तालमीचे हॉल असतात, म्हणजे मॅट हॉल खूप मोठे असतात. त्याचे या ठिकाणचं पण आहे. भरपूर पहलवान आहेत, त्यांचं प्रॅक्टिस चालू आहे. आपण तोपर्यंत तालीम दाखवाय, मग प्रॅक्टिस घेऊ. डमी भरपूर डमी आहेत. काही काही तालमीमध्ये डमी बघायला मिळत नाही, एखादं दोन असतं, करून इथं भरपूर डमी आहेत. म्हणजे प्रॅक्टिसला काय कमी नाही, जिम आहे, सुसज्ज अशी जिम आहे. हे प्रॅक्टिस घेत आहे सर जी. आज क्या प्रॅक्टिस आहे? आज पहिले तर रनिंग करायची, फिर पीटी आहे, फिर पार्टनर एक्सरसाइज है, और फिर टेक्निक है, और फिर बच्चों का बड़ों का मिट्टी में ग्राउंड है. ठीक है, फिर सपाटे लगवाएंगे, फिर डंड लगवाएंगे. आज के लिए यही. सर जी नाम क्या है आपका? मेरा नाम है संदीप ग्रेवाल. हरियाणा से? मैं हरियाणा से हूँ. Thank you.
मंडळी ज्यांचं पायांचं त्रास असते, ऑपरेशन असते, त्यांच्यासाठी स्क्वॉटिंग व्यायाम आहे, ते चालू आहे. डमी सोबत प्रॅक्टिस चालू आहे. हे नवीन प्रॅक्टिस, पहिल्यांदा बघतोय मी हे बेल्ट लावून अशा पद्धतीने प्रॅक्टिस. थोडं वेगळं काहीतरी. पहलवान जी, इससे क्या फायदा होगा? इससे स्पीड आती है, जैसे ये रोकते हैं, अटैक करते हैं, पीछे खींचती है. हाँ हाँ हाँ, उसे स्पीड बढ़ती है. जी जी, स्पीड वर्क में बहुत कम आती है. हाँ हाँ. पहलवान, हा जो व्यायाम प्रकार आहे, ह्याचा पहलवानांसाठी काय उपयोग होतो, फायदा काय होतो? यासाठी आपल्या मांड्यांमध्ये ताकद येते भरपूर प्रमाणात. यासाठी आपल्या कुस्तीच्या थोड्या मुवमेंट वाढतात. डाव करायला थोडा फायदा होतो. सर जी, अभी ये टायर से व्यायाम जो कर रहे पहलवान, इनका फायदा क्या होता है? पहलवान ये हम जैसे पूठी दाव लगाते हैं ना बैक, इससे फिर कमर में पावर आती है. मित्रांनो, बरेचसे मल्ल आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रॅक्टिस जे झालेलं आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलंच आहे. अनेक असे डाव आणि टेक्निक या ठिकाणी कोच सरांनी यांना शिकवलेलं आहे आणि सुसज्ज असं मॅट हॉल आहे आणि बरेचसे असे पहलवान आहेत. सगळे नगर जिल्ह्यातले आहेत का इतर बाहेरचे आहेत? आपल्याकडं मॅटवर प्रॅक्टिस करण्यासाठी किमान 125 मुलं एका वेळेस प्रॅक्टिस करू शकतात अशी व्यवस्था आहे. आपल्याकडं साधारणतः आत्ता 75 ते 80 मुलं आहेत. मागच्या वर्षाच्या अधिवेशनला आपले 8 मुलांची निवड झाली, त्यापैकी 3 मुलं सेमीफायनलला हरली आणि एक ऋषिकेश लांडे 86 किलोला दुसरा बसला. अशा प्रकारे आपली हळूहळू प्रगती चालू आहे. आपली तालीम चालू झालेले 3 वर्ष आहेत. सगळे मुलं आपले शून्यातून तयार झालेले आहेत. सगळे मुलांचा प्रोग्रेस चांगला आहे. सगळे मुलं 20 वर्षाच्या आतील आहेत. अशा नंतर महाराष्ट्रातला एक अनिल ब्राह्मणे महाराष्ट्र चॅम्पियन आहे, तो नॅशनलला बी त्याची निवड झालेली होती बऱ्याच वेळा. तो पण आपण कोच म्हणून आपल्याकडे ठेवलेला आहे. असे 3 कोच वेगवेगळ्या पद्धतीत आपली प्रॅक्टिस चालू असते. आपण जी फी घेतो ती फक्त मुलांचं खुराकाचा खर्च आणि कोचेसचा पगार भागांसाठी घेत असतो. मग आपल्याकडे 14 वर्षाच्या आतील मुलांना 6,000 रुपये फी आहे मंथली आणि 14 वर्षाच्या पुढच्या मुलांना 7,000 रुपये फी आहे. त्यानंतर आता साधारण 15 ते 20 मुलं मी स्वतः दत्तक घेतलेले आहेत. सगळ्यां 15 मुलांचा खर्च मी स्वतः करते. आता सर, हे बरेचसे लहान मुलं आहेत जे की यांचं वय शाळेत जाण्याचं आहे. आता ह्याच्यासाठी कसं, शाळा जवळ आहे का? शाळा जवळ साधारण 300 मीटरवर आपली शाळा आहे आणि आपण एक दुसरे सुनील खोडदे म्हणून एक सर पण ठेवलेले आहेत. म्हणजे शाळेचा जो शाळेतून आपला प्रॅक्टिसचा टायमिंग 5 ते 8 असतो, त्यानंतर 10 ते 4 शाळा असते. त्यामुळे प्रॅक्टिसचा आणि शाळेचा याच्यात काही वेगळा अडचण येत नाही. संध्याकाळी प्रॅक्टिस झाल्यानंतर थोडा खुराक वगैरे घातल्यानंतर 7-7:30 नंतर सुनील खोडदे जे आपल्याकडं सर म्हणून आहेत ते मुलांचा अभ्यास पण घेतात 9 वाजेपर्यंत. तर मंडळी, अशा पद्धतीनं वस्तात युवराज पटारे सर सांगितलेलं आहे, त्यांचं शेड्यूल जे आहे आठवड्याचं, दिवसाचं जे दिनक्रम आहे ते पण यांच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. मंडळी, मोठ्या पहलवानांचं आपण प्रॅक्टिस तर दाखवलेलं आहे, परंतु हे लहान पोरं कसे प्रॅक्टिस करतात ते व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. शाळेत जाण्याचं वय आहे यांचं. बरेचसे लहान पलव आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या यांची प्रतिक्रिया काय. पलवान, तुम्हाला कुस्ती आवडते? मनानंच जात आहे का आई वडील वगैरे सांगतात तुम्हाला, फोर्स करतात? बर बर बर, चांगले पलवान आहेत. काय वाटते पण कितवीला आहे? सातवी. नाव काय? पूर्ण नाव सांगायचं. ओम देवेंद्र खरसे. हां हां, कोणासारखा पलवान हवा असं वाटतंय? माऊली जमदाडे सारखा आहे ना. कितवीला आहे? कुस्ती खेळली कधी मैदानात? पहलवान शाळेत जाताय, कितवीला आहे? 5वीला आहे. मराठी मीडियम सेमी? सेमी. बर बर बर, कशा पद्धतीनं सराव करून घेतात इथं?
काय काय असते दिवसाची सुरुवात म्हणजे काय असते कुठनं सुरुवात केली आज सकाळी बॉल बॉलपासून केली आणि काय काय केलंय आता प्रॅक्टिस घेतली मोठ्या मोठ्या आवाजात आता प्रॅक्टिस घेतली कोणकोणती प्रॅक्टिस घेतली माहिती आहे त्यातले काही नावं डाव पेज वगैरे काय डाव दुबी कलाजन निकाल आवडता डाव कोणता डाक दगडाव वरती मॅटचं प्रॅक्टिस दाखवलेलं आता लाल मातीच्या आखाड्यात जाणार आहोत आपण तिथं प्रॅक्टिस काय पलवानांचं होतं ते पण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मंडळी पहलवान आहेत काही पहलवान लाल मातीच्या आखाड्यात उतरले त्यांचं प्रॅक्टिस चालू आहे आणि बाकीचे लहान पोरं हे बघत आहेत शिकत आहेत मंडळी लाल मातीचा आखाडा असा आहे मुलांची खाली प्रॅक्टिस चालू आहे आणि पहलवानांचे ह्या सगळ्या ठिकाणी फोटो लावलेले आहेत आणि खूप सुसज्ज असा आखाडा आहे खूप मोठा लाल मातीचा आखाडा आहे मित्रांनो आपण तालमीमधलं प्रॅक्टिस दाखवलेलं आहे मॅटचं प्रॅक्टिस दाखवलेलं आहे लाल मातीच्या आखाड्यातलं पण प्रॅक्टिस दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी वरच्या गटातील मोठे पहलवान आहेत तालमीचे आणि काहींचे मेडल बसलेले आपण जाणून घेऊया यांच्याकडनं पण नाव सांगा नाम बताय और कौन सा मेडल कौन से स्तर मेरा नाम साहिल है और मेरा एक बार अंडर 15 नेशनल में मेडल आया जो रांची में हुई थी उधर सिल्वर मेडल आया और अब 2 महीने पहले खेलो इंडिया नेशनल हुआ था पंचकुला हरियाणा में उसमें मेरा ब्रॉन्ज मेडल आया आता 7 तारखेला महाराष्ट्र केसरी झाली त्यामध्ये माझं महाराष्ट्र केसरी 86 किलो वजन गटात सिल्वर मेडल बसलंय माझं नाव ऋषिकेश प्रभाकर लांडे आहे माझं नाव पहिलं तुषार सोनवणे मी युनिव्हर्सिटी नॅशनलला 4 वेळा पार्टिसिपेट आहे आणि 2 वेळा त्या सिल्वर मेडल आहे आणि महाराष्ट्र केसरीला 3 वेळा खेळलो आहे मंडळी आपण पहलवानांचं जे राहण्याची व्यवस्था आहे ते बघूया कशा पद्धतीनं खोल्या वगैरे स्वच्छ खोल्या तर हे असे राहण्याची तुमची खोली आहे का किती जण असतात पहलवान रूम मध्ये काय आता 8 ते 9 जण आहेत बरं बरं रूम मध्ये बाकी बाहेर गेलेले तसे 10-12 जण जेवायचं काय आता नाही वाढत इथं काय जेवायचं सध्या आम्ही तिकडे गॅस सगळे तिकडे मेस मध्ये बनवतो चांगले खोल्या वगैरे स्वच्छता आहे मस्त आहेत खोल्या तालमीच्या किचन मध्ये पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी पहलवान जेवण करत आहेत जेवण्याची वेळ झालेली आहे आज काय मेनू मटन आहे चिकन मटन मटन चिकन आहे हा कैसा रहता है क्या 8 दिन में क्या क्या खाना रहता है संडे को सुबह रहता है अंडा करी शाम को रहता है बिरयानी हाँ सोमवार को रहता है सुबह अखा मसाला शाम को दाल फ्राई हाँ बस चेंज करता है हाँ पहलवान रांगेत उभा आहेत तुम्ही काय शाकाहारी आहे काय पारनेरच्या बाजूलाच 2-4 किलोमीटर अंतरावर किती किलोमीटर असतं अंतर 5 किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर मंदिर आहे आणि मस्तपैकी निसर्गरम्य असं वातावरण आहे मंडळी आलो या भागात तर मंदिराचं दर्शन घेऊया मंदिर पण बघू पहलवान आहेत इकडं सराव करायला आणि गायमुख आहे इकडे बघू आणि यायला कुठनं येते काय येते माहीत नाही गर पाणी येते गायमुख आहे
सुंदर असं वातावरण आहे खरं. सकाळची वेळ आहे आणि त्यांना मस्त वाटतंय. नंदी आहे खूप जुना असं नंदी आहे. दगडी याच्यामधला आहे सगळं. बाजूला डोंगर पलवान दमल्या वाढते. काय होतंय? दम लागलाय. मंडळी पहाटेची प्रॅक्टिस. आपण पारनेरच्या सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला डोंगरावर आलेलो आहे. चालू आहे. निसर्ग रम्य वातावरण आहे. सुंदर असं परिसर त्यामध्ये असणार हे प्रॅक्टिस पहलवानांचं. मीचे सिनियर पहलवान आहेत पहलवाना अनिल ब्राह्मणे प्लस युट्यूबर. आज आपण आलो आहे बघू शकता सिद्धेश्वरवाडीचं मंदिर आहे. मंदिर सुंदर आहे बघितलं. मंदिर चांगलं आहे. मंदिर म्हणजे एकदम प्रॅक्टिसचं वातावरण आहे इथं. त्याच्यामुळे पोरं बी जरा जोश मध्ये प्रॅक्टिस करतात. तुम्ही बघू शकता प्रॅक्टिस चालू आहे मुलांची. नक्कीच नक्कीच. तर अशा पद्धतीनं पहलवानांचं सराव चालू आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये, कारण की निसर्ग पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि हुरूप येते प्रॅक्टिस करण्यासाठी. मित्रांनो मस्तपैकी वातावरण आहे आणि थोडं बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि हे कुंड आहे. प्रत्येक मंदिराच्या बाजूला कुंड असते त्याच पद्धतीनं सिद्धेश्वर मंदिर समोर आणि हे कुंड आहे. पाणी नाही आहे परंतु हे काय ऐतिहासिक काय आहे संदर्भ पहलवान? हे पारनेर तालुक्यातील एक अतिशय तीर्थक्षेत्र मानलं जातं सिद्धेश्वरवाडी मंदिर म्हणून. तर इथे डोंगराच्या सानिध्यात एकदम असे छान प्रकारे ते मंदिर आहे आणि त्याच्या बरोबर समोर इथे पाण्याचा कुंड आहे. सध्या पाऊस कमी असल्यामुळं तो काही भरला नाही अजून, पण 15-20 दिवसानंतर तिथं आपल्याला भरताना दिसेल नक्कीच. आणि पहलवानांचं पण युट्यूब चॅनल आहे. महाराष्ट्राची कुस्ती ना? कुस्ती महाराष्ट्राची. कुस्ती महाराष्ट्राची. महाराष्ट्राची हा माझा युट्यूब चॅनल आहे आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. नक्कीच नक्कीच. पहलवानांचे व्हिडिओज असतात आणि या पारनेर तालमीचे पण व्हिडिओज बघायला मिळतात. या आजूबाजूचे परिसर पण बघायला मिळतात. नक्कीच चेक करू शकता. नक्कीच मंडळी सकाळची प्रॅक्टिस चालू आहे. रनिंग चालू आहे पहलवानांची. चला चला थोडा वेळ चला. मंडळी अशा पद्धतीनं शिवछत्रपती कुस्ती संकुल पारनेर या तालमीचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. एकंदरीत कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया पुढील एका भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. चला पहलवान जाऊ. चला धन्यवाद. चला पहलवान आहेत त्यांच्यासोबत जाऊया आपण.